ऑरेंज ऑरेंज ब्राउन गोल्ड। ईशान हा 331 ओहमचा रजिस्टर आहे, आपल्याला असे 2 लागतील, बाकीचे साहित्य पण गोळा कर, एक ब्रेडबोर्ड, 2 LEDs, 3 वायर्स आणि 1 आर्डिनो। आधी आपण रेजिस्टर्सच्या पिनांना बेंड करू, असे केल्याने आपल्याला रेजिस्टर्सच्या पिना ब्रेडबोर्डमध्ये व्यवस्थित इन्सर्ट करता येतील। आता या LEDs पहा, याच्या लहान पिना यातील निगेटिव्ज आहेत। दोन्ही LEDsना एका तऱ्हेनेच इन्सर्ट कर, म्हणजे त्यांच्या पिना कोणत्या हे तुझ्या लक्षात राहील। आता रेजिस्टर्सचे एक टोक LED-च्या निगेटिव्हला जोड, रेजिस्टर्सचे दुसरे टोक ब्रेडबोर्डच्या बसच्या निगेटिव्ह लाईनला जोड। या लाईनला पुढे आपल्याला आर्डिनोवरील एका ग्राउंड पिनशी जोडावे लागेल। आता आर्डिनोच्या कोणत्याही 2 PWM पोर्टला 2 वायर जोडून घे। मी इथे 10 आणि 11 नंबरच्या पोर्टला वायरी जोडल्या आहेत। PWMवाल्या पोर्टच्या नंबरच्या आधी एक वेवसारखे सिंबल दिसते। आता यातली एक वायर एका LED-च्या पॉझिटिव्हशी जोड आणि दुसरी वायर दुसऱ्या LED-च्या पॉझिटिव्हशी। याप्रमाणे सर्किट बनवून झाल्यानंतर आपण आर्डिनोच्या बोर्डला कॉम्प्युटरशी जोडू। आता आपण XOD-चा प्रोग्राम ओपन करू। आता हे तुला करता येईल ना? हो। यामध्ये आपल्याला LED-चे 2 ब्लॉक्स लागतील, एका ब्लॉकच्या पोर्टमध्ये 10 टाईप कर आणि दुसऱ्या ब्लॉकच्या पोर्टमध्ये 11 टाईप कर। आता आपण साइन वेव नावाचा एक ब्लॉक उघडू। याच्या आउटपुटला आपण LED-च्या LVM पिनशी जोडू शकतो। येथे आपण दोन्हीही LED-ना अशा रीतीने जोडू शकतो। आता हा प्रोग्राम अपलोड कर। अपलोड पूर्ण झाल्यावर आपल्याला दोन्हीही LED एका सेकंदाच्या सायकलमध्ये ग्रॅज्युअली जळताना आणि विझताना दिसतात। आपण ही वेळ वाढवू शकतो। आपण आणखीन एक साइन वेवचा ब्लॉक उघडू आणि याच्या आउटपुटला आपण एका LED-च्या LVM-शी जोडू। आता डाव्या बाजूच्या कॉलममध्ये पहा, तिथे तुम्हाला T नावाचे एक ऑप्शन दिसेल, त्यासमोर 1 लिहिलेले आहे, त्या जागी 2 टाईप करा आणि आता हा प्रोग्राम अपलोड करा। आता तुम्हाला दोन्हीही LED वेगवेगळ्या टाईम सायकलमध्ये जळताना आणि विझताना दिसतील। छान।